नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगावातील मुळजी जेठा महाविद्यालय व युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या सहकार्याने 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन परिसरातील मदर टेरेसा हेल्थ केअर सेंटर येथे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। महापौर जयश्री महाजन व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत या शिबिराला प्रारंभ करण्यात आला। शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय परिसरातील मदर टेरेसा हेल्थ केअर सेंटर येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून 3 दिवस हे शिबिर सुरू राहणार आहे। शिबिरात आतापर्यंत लसीचे 200 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून पुढे आणखी डोस उपलब्ध करून दिले जातील असे युवा शक्ती फाउंडेशनचे विराज कावडिया यांनी सांगितले। याप्रसंगी मुळजी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे यांसह मान्यवर उपस्थित होते। महाविद्यालयातच लसीकरण उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत लसीकरण करून घेतले। नमस्कार, आज इथे मी युवा सेनेचा खूप धन्यवाद करू इच्छिते, कारण आज त्यांच्यामुळे आम्हाला इथे वॅक्सिन उपलब्ध करून मिळालं आहे। जी वॅक्सिन आता खूप गरज ज्याची खूप गरज आहे, आता जसं ओमिक्रॉन येतो ह्या काळात सर्व नागरिकांना वॅक्सिनची खूप गरज आहे, सगळ्यांना वॅक्सिनेटेड होण्याची खूप गरज आहे। सो आम्ही युवा सेनेला खूप धन्यवाद करू इच्छितो की आज त्यांनी आम्हाला वॅक्सिन उपलब्ध करून दिली आहे, आणि ते असेच नेहमी काही ना काही उपक्रम राबवत असतात, त्यांच्यासाठी आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद करू इच्छितो। धन्यवाद। बहुत खुश आहे की हमारा कॉलेज जो है वो हमारे लिए एक इतना अच्छा कैंपेन ऑर्गेनाइज कर रहा है। सो और एक प्रकार से मतलब एक प्राउड फीलिंग भी है कि हम एमजे कॉलेज के स्टूडेंट्स हैं एंड हमको वैक्सीन मिल रही है। सो या बहुत अच्छा इनिशिएटिव है। आज जळगाव शहरात युवा सेनेच्या माध्यमातून विराज कावडे असेल, स्वप्नील असेल, विशाल असेल आणि त्याचे सर्व सहकारी यांनी आज इथे हे मोठ्या प्रमाणावरती आज एमजे कॉलेज हे जळगाव शहरातील सर्वात मोठं कॉलेज आहे आणि आज गरज लक्षात घेता त्यांना वॅक्सिनेशन ही अवेअरनेस आणून एका व्यासपीठावर आणून आज या वॅक्सिनेशनच्या देण्याच्या बाबतीत महापौर इथं उपस्थित आहेत, या कॉलेजचे प्राचार्य नेमाडे इथं उपस्थित आहेत। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ही जी भूमिका युवा सेनेने घेतलेली आहे या माध्यमातून युवकांमध्ये प्रेरणा मिळेल आणि जास्तीत जास्त कसं वॅक्सिनेशन होईल या माध्यमातून होणार आहे। मुलं मुली मोठ्या प्रमाणावरती घेत आहेत, माननीय या देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील, माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, हे नेहमी आव्हान करतायत की आपण वॅक्सिनेशन व्हावं आणि हा कोरोनाला कशी मात करता येईल यावरती आज या युवा सेनेने हा घेतलेला मोठा एक उपक्रम नक्कीच याच्या माध्यमातून पूर्ण परिसरामध्ये पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि 15 वयोगट जे चालू वयोगट जे 15 असेल, उदाहरणार्थ 2007 ज्याचाही जन्म असेल त्याने सुद्धा तिथून त्याला सुरुवात होते। महानगरपालिका यांनी मुळजी जेठा महाविद्यालय इथे युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी 5 ते 7 या तारखेपर्यंत लसीकरण मोहीम ही सुरू केलेली आहे। मी सर्व युवक आणि युवतींना विनंतीपूर्वक आग्रहाची विनंती करते की आपण सर्वांनी आपल्याला अगदी मध्यवर्ती भागामध्ये एमजे कॉलेजमध्ये हे लसीकरण उपलब्ध होणार आहे, तर आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन आपलं लसीकरण करवून घ्यायचं आहे। पुणे जळगाव शहरात युवक आणि युवतींसाठी या महाविद्यालयामध्ये हे लसीकरण केलं जाणार आहे। आपण सगळे युवक मिळूनच कोरोनाला हरवू शकतो, म्हणून सर्व युवतींनी आणि युवकांनी पुढे यायचं आहे आणि कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याला शासनाला सहकार्य करायचं आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।